अतिशय लोकांच्यामध्ये उत्साहाचं वातावरण आहे. घोरपडे सरकारांनी ज्या दिवशी आमचं सगळं एकत्रीकरण झालं त्या दिवशी परमेश्वर कृपेणाने लोकांच्या आशीर्वादाने निकाल लागलेला आहे. पण आम्ही गाफील न राहता अतिशय कसोशीनं चांगला प्रयत्न करू, कारण दुसरा माणूस हा गेले 35 वर्ष त्या घराण्यामध्ये परंपरा आहे की लोकांची दिशाभूल करणे, लोकांच्या जीवनाशी खेळणे, त्यांच्या भविष्याची चेष्टा करणे, त्यामुळे यावेळेला आम्ही अतिशय बारकाईनं चांगलं या निवडणुकीकडे पाहतोय, बघतोय, लोकांच्या पर्यंत पोहोचतोय. विकासाच्या मुद्द्यावर ही निवडणूक होत आहे, त्यांनी पण म्हटलं आपल्याकडून एवढा काय विकास झाला नाही, नुसतं नारळ फोडण्यासाठी आपण येत होता. काय वाटतं आपल्याला? आता माझ्या आयुष्यामध्ये मी 2% ठिकाणी सुद्धा कधी नारळ वाढवायला गेलो नाही, पण खोटं श्रेय घेणारी माणसं चोराच्या उलट्या बोंबा म्हणतात तशी त्यांची अवस्था आहे. योग्य वेळी सगळ्या गोष्टीचा पर्दाफाश आम्ही करू. आता या सभेमध्ये त्याचा थोडासा स्पर्श निश्चितपणानं केला जाईल. अतिशय लोकांना दिशाभूल करण्याचं काम करतायत. त्यांनी भावनेचा खेळ चालवला होता 35 वर्ष, आता आम्ही विकासाचा खेळ चालू करणार आहे. आणि साथीला अतिशय दमदार नेतृत्व आहे की ज्यांना अनेक वर्षाचा प्रदीर्घ अनुभव आहे. आजचं नियोजन काय आहे आणि कोण येणार आहे? आजचं नियोजन राज्याचे उपमुख्यमंत्री, आमच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे देशाचे अध्यक्ष अजितदादा पवार येत आहेत, आणि आमचे सगळे प्रमुख सहकारी घोरपडे सरकारांच्याकडून तिकडनंही कवठे मंकाळमधून सगळे आलेत. राजवर्धन घोरपडे आहेत, त्यामुळे अतिशय चांगल्या पद्धतीनं लोकांच्यामध्ये उत्साहाचं वातावरण. अजितदादांच्या उपस्थितीत अर्ज भरल्यानं आणखी आत्मविश्वास, विजयाची खात्री आणखी वाढली का? 100% वाढली, कारण राज्याचा एक तोही दमदार नेता आहे आणि अतिशय चांगल्या पद्धतीनं आम्ही आज त्यांना विनंती करणार आहे की या बारामतीला ज्यांनी, राज्याला ज्यांनी अतिशय चांगलं दिशा देण्याचं काम केलं, तो आमचा तासगाव कवठे मंकाळ विधानसभा मतदारसंघ हा 12 पेक्षा काकणभर चढ त्यांनी आम्हाला या कामांमध्ये मदत करावी, त्यांनी याकडे लक्ष द्यावं. सरकार जरा पुढे. देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाईव्ह अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा. तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका.